उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत। रिसोड मध्ये भाजपा शक्ती प्रदर्शन करणार आहे। तर येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता भाजपाकडून तयारी सुरू झालेली आहे। वाशिमच्या रिसोड मध्ये भाजपाचा संकल्प मेळावा असणार आहे आणि या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील। तर रिसोड मध्ये भाजपाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। वाशिमच्या रिसोड मध्ये भाजपाच्या वतीने संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे। तर या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत। तर रिसोड मध्ये भाजपाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। तर वाशिमच्या रिसोड मध्ये भाजपाच्या वतीने संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे। तर भाजपा आता येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेलं पाहायला मिळतंय। मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत। तर या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर रिसोड मध्ये भाजपा शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती समोर येते। तर वाशिम मध्ये भाजपाच्या वतीने मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर भाजपाच्या वतीने इथे शक्ती प्रदर्शन ही करण्यात येणार आहे आणि या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत। तर येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून तयारी सुरू झालेली आहे। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल राऊत हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। विशाल, काय सांगाल, वाशिमच्या रिसोड मध्ये भाजपाचा संकल्प मेळावा असणार आहे, या संदर्भात ताजा तपशील? तज्ञा, नक्कीच आज रिसोड शहरामध्ये भाजपाकडून संकल्प मेळाव्याचे आयोजन केले आहे आणि या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या सभेला संबोधित करणार आहेत। आणि महत्वाचे म्हणजे रिसोड येथील माजी खासदार काँग्रेसचे अनंतराव देशमुख यांचा मुंबई या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश झाला होता आणि त्यानंतर पहिल्यांदाच भाजपाचा रिसोड या ठिकाणी संकल्प मेळावा या ठिकाणी होते। प्रज्ञा जी, धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।